कलर्स मराठीवरील मालिका बाळूमामाच्या नावानं चांग भलंच्या 1 मार्चच्या भागात चंदूलाल शेटजी आणि बाळू गंगाप्पाच्या घरी जायला निघतात. बाळूला मोठी माणसं भेटायला येतात हे बघून गंगेची सासू तुम्ही नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवताय असं म्हणते. बाळू नक्की कोण आहे तो चेटूक तर करत नाही ना असा संशय गंगेची सासू बोलून दाखवते. पण बाळू कोणालाही दुखवणार नाही कोणाचं वाईट करणार नाही असा विश्वास सुंदरा बोलून दाखवते. शेटजी बाळूला घेऊन गंगाप्पाच्या घरी पोहोचतात. दोघांना बघून गंगाप्पाचा आनंद गगनात मावेनासा होतो. गंगाप्पा आणि त्याची बायको बाळू आणि शेटजीचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करतात. त्यांना पोटभर जेवू घालतात. गंगाप्पाच्या कष्टाची भाकरी खाऊन बाळू आणि शेटजी तृप्त होतात. गंगाप्पाचं आदरातिथ्य बघून शेटजी भारावून जातात. सालगडी म्हणून कामाला असताना आपण त्यांच्याशी इतक्या प्रेमाने वागलो नाही, त्यांच्या जेवणाची काळजी घेतली नाही याबद्दल शेटजीला वाईट वाटतं. शेटजी आपली चूक झाल्याचं मान्य करतात. पण यापुढे अशी चूक करू नका असं बाळू समजावतो. गंगाप्पाचा मुलगा रामाप्पा येतो तेव्हा गंगाप्पा त्याची दोघांबरोबर ओळख करून देतो. पण रामाप्पा गंगाप्पाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. काय असेल शेटजी आणि बाळूचं गंगाप्पाच्या घरी येण्याचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी बघत राहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.